नमस्कार, मी पूनम आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहे बेकरी स्टाईल अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी व्हॅनिला स्पॉन्ज केक। घरच्या साहित्यांमध्ये आणि अगदी कमी खर्चामध्ये हा स्पॉन्ज केक तयार होतो आणि आपण हा केक ओव्हन आणि अंडे न वापरता बनवणार आहे। आणि गॅरंटी, जर का तुम्ही जसं सांगितलं आहे त्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही फर्स्ट टाइम जरी केक बनवत असाल तर अगदी स्पॉन्जी आणि सॉफ्ट केक बनेल। चला तर मग व्हॅनिला स्पॉन्ज केक बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेली आहे, त्यामध्ये टाकूया अर्धा कप दही। टिप नंबर एक, यामध्ये आपल्याला प्रत्येक साहित्य हे रूम टेम्परेचर वरचेच टाकायचे आहे, फ्रीज मधील किंवा गरम नको। यामध्ये टाकूया एक कप बारीक साखर आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर आणि दही एकजीव होईल। टिप नंबर दोन, साखरमध्ये जाडसर कण नको। जर का साखरेमध्ये जाडसर कण असतील तर त्याचे पाणी होते आणि फुगलेला केक हा परत बसून जातो, त्यासाठी साखर गाळून घेतलेली कधीही उत्तम। अगदी स्मूथ असे मी हे फेटून घेतलेले आहे। यामध्ये टाकूया अर्धा कप तेल। टिप नंबर तीन, तेल आपल्याला वासनं येणारे घालायचे आहे। यामध्ये टाकूया एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपण जेवढे छान फेटून घेऊ तेवढा आपला केक स्पॉन्जी होईल। 2 ते 3 मिनिट मी हे छान फेटून घेतलेलं आहे। आता इथं मी एक चाळणी घेतलेली आहे, यामध्ये टाकूया 1.5 कप मैदा। यानंतर यामध्ये टाकूया 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा किंवा तुम्ही या जागी इनो पण टाकू शकता। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। टिप नंबर चार, मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला हे गाळूनच टाकायचं आहे कारण हे व्यवस्थित मिक्स होतील आणि यामध्ये गुठळ्या होणार नाही। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, यामध्ये गुठळ्या राहायला नको। त्याचबरोबर मी साईडला मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। या प्रकारे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं मी घेतलेलं आहे 3/4 कप म्हणजेच 1/2 कप दूध। तुम्ही बघू शकता 1 कपपेक्षा थोडं कमी दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला हे थोडं थोडं करत यामध्ये दूध टाकायचं आहे, एकसाथ सर्व दूध टाकायचं नाही, आणि हे मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी, बॅटर चमच्यावरून खाली टाकल्यानंतर छान रिबीन होत आहे आणि लगेच ते बाउलमधील बॅटरमध्ये एकजीव होत आहे। या प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता इथं मी एक केक टिन घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून त्यावरती मैदा पसरवून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून घेतलेला आहे, किंवा तुम्ही या जागी तेल लावून बटर पेपर पण ठेवू शकता। आता आपण केक टिनमध्ये केकचे बॅटर टाकून घेऊ। बॅटर केक टिनमध्ये टाकून झालेले आहे। आता आपल्याला केक टिनला 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे एअर बबल असतील ते निघतील आणि केक व्यवस्थित फुगेल। आता आपण केक टिन कढईमध्ये ठेवून घेऊ। कढईमध्ये ठेवूया स्टँड आणि यावरती केक टिन ठेवून घेऊ। आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 40 ते 45 मिनिटांसाठी मंद आचेवरती केक बेक करून घ्यायचा आहे। टाइम तुम्हाला कमी जास्त लागू शकतो कारण तुम्ही गॅसची फ्लेम कशा प्रकारे ठेवलेली आहे त्यावरती डिपेंड करते। केक बेक करायला ठेवल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे। 45 मिनिट झालेले आहे, आता आपण केक चेक करून बघू। त्यासाठी इथं मी टूथपिक घेतलेली आहे, आता आपण ते केकमध्ये घालून बघू। टूथपिक एकदम क्लिअर निघालेली आहे, केक व्यवस्थित बेक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि केकचा छान घमघमाट घरामध्ये पसरलेला आहे। आता आपण केक थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला केक टिन मधून काढून घ्यायचा आहे। टिप नंबर 5, थंड झाल्यानंतरच आपल्याला केक टिन मधून काढून घ्यायचा आहे। केक थोडा थंड झालेला आहे, आता आपण ज्या केकच्या कडा आहे त्या सुरीने केक टिन पासून सोडवून घेऊ जेणेकरून केक इझिली निघेल। यावरती एक प्लेट ठेवून घेऊ आणि केक टिन उलटा करून घेऊ आणि केक काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती इझिली केक निघालेला आहे आणि केक भांड्याला चिटकलेला नाही। आणि जर का केक भांड्यातून निघाला नाही तर केक टिन उलटा केल्यानंतर वरच्या बाजूने 2-3 वेळेस टॅप करायचे। या प्रकारे केल्याने केक लवकर निघतो। केकला मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि खायला पण तितकाच टेस्टी आहे। आता आपण केक पलटवून घेऊ
तुम्ही बघू शकता किती छान टेम्पटिंग असा केक दिसत आहे, बघताच खावसा वाटत आहे। चला तर मग वेळ न घालवता केक कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती इजीली मी केक कट करत आहे, म्हणजेच आपला केक खूप सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि केकला किती छान जाडी आलेली आहे। या प्रकारे तुम्ही कमी साहित्यात आणि घरच्या घरी कमी खर्चात व्हॅनिला स्पॉन्ज केक बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।